ऐश्वर्या, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. हे पा, दोघी जणी बसलेले आहेत. आज आमच्या आईचा सोमवार आहे, आज सुद्धा त्यांचा उपासच आहे, आई माझ्या आजी आजोबांचा. तू केला का नाश्ता? हो केला ना. काय केलं ना? काय केलं? चहा बिस्किटच खाल्लं. आज आता डायरेक्ट स्वयंपाकाला लागली. आज की ना सगळ्या गोष्टींना उशीर उशीर चाललेला आहे. माझ्या आंघोळ सुद्धा राहिलेली, माझा पण नाश्ता राहिला. नाही बघा, वहिनी इथे नाश्ता करतात. या नाश्ता करायला सगळे. आज सगळे निवंतन. बाहेर नुसता पाऊस पडतोय, सारखा थांबतच नाही ना. पाऊस पडत राहिला तरी अंग दुखतलय. लय पाऊस पडत असला तरी आहे ना. आता ही पूर्ण महिना पाऊस चालू. हा, पूर्ण महिना पाऊस चालू राहील. नऊ वाजेपर्यंत झोपली. बुराई करतात माझी, बघितले का? नऊ वाजेपर्यंत झोपली. रोज लवकर उठते ते ना सांगायचं. नऊ वाजच तर झोपल्याचं सांगतात. मग आई, आज पण उपास? आज पण खिचडी गा काल आहे ना. थोडीशीच. काल दिवसभर खिचडी खाऊन सगळे थकलेले. मला तर अजूनही भूक लागलेली नाहीये. त्यांची काल एकादशी पण आणि आज लगेच सोमवार पण, दोन्ही उपास संपतील. असं डिशमध्ये ठेवून ते वाटपी पण करते. काय झालं, आम्ही काल साबुदाणा भिजत घातला होता. मम्मीनी 1.5 किलो साबुदाणा भिजत घातला. तसे आमच्या घरामध्ये लोक पण जास्त आहेत, 7-8 जण आहेत. त्यामुळं तिला असा अंदाज आला नाही. आणि पावसामुळे कुणी जास्त काय खाल्लंच नाही, त्यामुळे साबुदाणा भरपूर उरलाय. तर आजीच चाललंय आमच्या की त्याच्या पापड्या करायच्या का वाफेवरती. नको बाई, खिचडी नकोच. आता खिचडी तरी झालं, आता वर्षभर खिचडी खायची नाही. साबुदाणा खूप झाला आता खाणं. वडे झाले, साबुदाण्याचं स्थान, पीठ, साबुदाण्याचीच खिचडी. हा, खूप झाला आता साबुदाणा. पा, आमचं सर्व काही आवरून झालेलं आहे. स्वयंपाक सुद्धा बनवून झालाय. काय काय बनवलंय तू आज? आज काय बनवलंय? कोबीची भाजी बनवली आहे आणि वाटाण्याची भाजी, ग्रीन पीची रस्सा भाजी बनवली. आता साबुदाण्याची खीर करणार. गोड साबुदाणा उरलाय थोडासा, स्वीट म्हणून साबुदाण्याची खीर करणार. साबुदाण्याची खीर. या सगळेजण जेवायला. उपवास सोडला असेल आता सगळ्यांनी. हो, काल दिवसभर सगळ्यांचा उपवास होता. की नाही, माझ्या आजी आजोबांचा उपास आहे. मग आम्ही इनमिन 3-4 लोक म्हणलं, मग जास्त आहे ना स्पेशल काही बनवायलाच नको म्हणून आज थोडं साधंच बनवले. पण त्यातल्या त्यात खीर ही माझी आवडीची आहे. साबुदाणा खीर बनवलेली आहे. रात्रीचा ना काल, म्हणजे कालचा थोडासा साबुदाणा उरलेला होता, मग फेकून कशाला द्यायचा. आणि आजी म्हणत होती आपण त्याच्या पापड्या बनवू, आणि एवढा जास्त नव्हता की त्याच्या मला पापड्या बनवता येतील. मग थोडंसंच असल्यामुळे मग आम्ही खीर बनवली, मस्त गोड खीर. या सर्वांनी खायला चला चला. ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री काहीतरी स्पेशल बनवेल तर त्यांचा पण उपास सोडायचा आहे. कालपासून त्यांचा पण आजी आजोबांचा दिवसभर उपास, आज दिवसभर उपास. मग रात्री सोडणार तर मग काहीतरी चांगलं बनवते, तुम्हालाही दाखवेल मी. आज की नाही, मला जास्त ना व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण की आज आम्ही ना इंस्टाग्रामसाठी काही रील बनवत होतो. मला माझे रील वहिनीने खूप असे छान असे काढलेले. तुम्हाला पाहिजे असेल तर माझे इंस्टाग्राम आयडी नक्की चेक करा, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मम्मी जास्त मला ना, मम्मीला जास्त व्हिडिओ काढायचे आवडत नाहीत खरं सांगायला गेलं तर, पण वहिनींचा अशा गोष्टींमध्ये खूप मला सपोर्ट असतो आणि त्या काढू लागतात मला. आज सुद्धा मी इंस्टाग्रामवर एक रील टाकलेलं आहे, खूप छान असं रील आहे. तुम्ही जाऊन लगेच बघा, मी तुम्हाला आयडी देते, प्लीज जाऊन चेक करा. तसं तुम्ही मला युट्यूबमध्ये सपोर्ट करता तसं मला इंस्टाग्राममध्ये पण करा. मी नवीनच अकाउंट खोललं आहे आत्ता, त्यामुळे लवकर सपोर्ट करा मला. आणि हो, आज किनं जास्त शूट करता नाही आलं तर म्हणलं जाऊ दे, तुमच्याशी गप्पाच माराव्यात आज. रोज काही दाखवणार म्हणून म्हटलं आज थोड्या गप्पा माराव्यात. आणि शूटिंगमध्ये मम्मीचा स्वयंपाकही करून झाला, त्यामुळे मला तुम्हाला पदार्थही दाखवता आले नाही. तर तुम्हाला छान अशी खीर दाखवली असती मी, पण काय करणार, जाऊ दे. आणि आता ना माझी एक्झाम पण जवळ येते, तर मी म्हटलं जास्त करून आपण जास्त इंस्टाग्रामचे रील्स, यूट्यूबचे काही व्हिडिओज असे शूट करून ठेवूयात. म्हणजे मला एक्झामच्या टायमिंगमध्ये मम्मी म्हटलं तरी ते पोस्ट करत जाईल, तेवढीच मलाही मदत होईल. आणि अभ्यास पण करणं जरा जरुरी आहे ना. मम्मीने ना साबुदाण्याची खीर बनवली आहे, हे बघा गरमी. हे पा, या खायला चला पटकन सगळे. ज्यांना ज्यांना गोड आवडतं, हे गोड मम्मीला आवडतं, मम्मीला देऊन टाकूयात. खायला गोड मस्त झाले एकदम. गरम गरम प्यायला छान वाटते पावसाळ्यामध्ये गरम गरम. आणि तेही मम्मीच्या आवडतीचं गोड म्हणजे विचारायलाच नको. मी आणि वहिनींनी मिळून ना एक वॉल
वॉलला लावण्यासाठी एक शोपीस बनवलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. पहा किती सुंदर असं शोपीस बनवलेलं आहे. आणि तेही आम्ही काही बाहेरून विकत वस्तू आणून नाही केलेलं, आम्ही घरातल्याच टाकाऊ वस्तूंमधनं काहीतरी टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केला होता. हे ज्या स्टिक्स आहेत ह्या मी ना न्यूज पेपरच्या बनवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जो मध्ये ना आम्ही कार्डबोर्ड यूज केला होता आणि त्याला कलर केलेला आहे. किती छान दिसतंय पहा. माझा दादा आलेला आहे, सकाळी ना रूम वरती गेलता, त्याचं काम चालू झालेलं होतं, वहिनींचं थोडं उशीर होत. गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून. हे पहा दादा वहिनी निघालेले आहेत. बाय बाय. बाय बाय. बाय. मी आता गेलेले आहेत, आता आम्ही दोघी जेवतो. चला ताट वाढून घेऊयात. का चपात्या करायच्यात? चपात्या करायच्यात गरम गरम. चपात्या करायच्यात गरम गरम. आमच्यात की नाही असं करून ठेवलेलं चालत नाही, तव्यातलं ताटात, ही आमच्या घरात पद्धत आहे. हो ना मी कोणाला थंड जेवण नको असं, म्हणजे भाजी वगैरे बनवलेली असते पण चपात्या ह्या गरमच लागतात. सगळ्यांना सवय लावली मी आता, पण मला जड जात आहे. खरंच आता थंड असली ना चपाती बिलकुल जीव वाटत नाही. एकदम गरम गरम चपाती भाजल्या भाजल्या ताटात आली की मग जेवण जेवायचं. चला तू बनव, मी येते खायला. आपलं गरमागरम जेवण बनवून तयार आहे. चपाती भाजी, वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी आणि इथं खीर घेतली मी. हे पा मम्मीने परत इथे खीर घेतलेली आहे. आताच आपल्या समोर खाल्ली होती, आता परत मम्मीने खीर घेतलेली आहे. खाती ही या जेवायला लवकर. बघा विषय टाळती ही. तू गोड का घेतलं? परत परत घेतली. खाऊ दे, छान वाटतं. जास्त गोड खाल्ल्याने पण त्रास होतो, सारखं सारखं खात राहते. थोडस खायचं आहे का नाही? या जेवायला सगळेजण. खूप छान दिसतंय. मला ह्यातली कोबीची भाजी खूप आवडते, जी ही लाल तिखट करून घालते ना, मस्त खूप छान लागते. कसं झालंय? मस्त. हो ना, मी जेवायला म्हणजे ते आहेच. मम्मीचं जेवण खूप छान असत. आणि आता मी जेवते आणि व्हिडिओ पण इथेच थांबवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय? व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काय होईल, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला भेटेल. इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा आणि काळजी घ्या तुमची आणि तुमच्या प्रियजनांची. बाय बाय. Bye-bye.